वेलकम इन वसंत दादा पाटील विद्यालय रहमतपुर तालुका कोरेगाव डिस्ट्रिक्ट सातारा स्टैंडर्ड 9 मैथमेटिक्स सेकंड चैप्टर नंबर सेकंड पैरेलल लाइंस। इन दिस वीडियो वी हैव सॉल्व सम एग्जांपल्स यूजिंग टेस्ट ऑफ पैरेलल लाइंस। सो फर्स्ट क्वेश्चन इन फिगर if angle A congruent to angle B, then prove that line L parallel to line M. This is the figure. In this figure L line, M line, and this is line N. So this is the given A and this is B. Look at this figure. Line N is a transversal. Angle A and angle B are congruent angles, and L and M, to prove line L and line M are पॅरलल लाईन्स। तर याच्यामध्ये आपण काय करायचं आहे, कन्सिडर दिस द अँगल सी, हा अँगल सी आहे असं आपण कन्सिडर करणार आहोत। कन्सिडर अँगल सी, देन अँगल ए कॉन्ग्रुएंट टू अँगल सी का अपोजिट एंगल्स आहेत, अपोजिट एंगल्स, व्हर्टिकली अपोजिट एंगल्स, सॉरी व्हर्टिकली अपोजिट एंगल्स असं त्याला आधार द्यायचा आणि यालाच एक नंबर म्हणायचं, एक नंबर। आणि काय दिलेलं आहे बघा, अँगल ए कॉन्ग्रुएंट टू अँगल बी आपल्याला दिलेला आहे, दिस इज दी गिव्हन, हे दिलेलं आहे म्हणून गिव्हन म्हणायचं आणि याला दोन नंबर म्हणायचं। आता एक आणि दोन वरून काय दिसते तुम्हाला बघा, एक मध्ये पण अँगल ए आहे आणि दोन मध्ये सुद्धा अँगल एच आहे, आणि म्हणून फ्रॉम वन अँड टू अँगल सी कॉन्ग्रुएंट टू अँगल बी, याला म्हणूया फ्रॉम वन अँड टू। आता तुम्हाला फिगरमध्ये दिसेल अँगल बी आणि अँगल सी, अँगल सी आणि अँगल बी हे दोन कॉन्ग्रुएंट झाले। आता हे दोन अँगल्स कसले आहेत बघा, कसले आहेत रे, तर हे आहेत करस्पॉन्डिंग अँगल्स आणि ते कॉन्ग्रुएंट आहेत। म्हणजे आपल्याला करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट आठवत असेल इथं, जर हे दोन कॉन्ग्रुएंट असतील तर ह्या दोन पॅरलल असतात असं आपल्याला करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट सांगते। आणि तेच इथं आपल्याला मिळालेलं आहे की अँगल सी आणि अँगल बी कॉन्ग्रुएंट आहे, देअरफोर लाईन एल पॅरलल टू लाईन एम, आणि मग याला आधार द्यायचा करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट, करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट, असं हे उदाहरण आपलं प्रूव झालं। लक्षात आलं का बघा, करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट, अँगल्स टेस्ट असं त्याला आधार आपण दिलेला आहे आणि तेच आपल्याला काय करायचं होतं, प्रूव करायचं होतं। नेक्स्ट एक्झाम्पल, इन फिगर अँगल ए अँगल बी आर कॉन्ग्रंट, अँगल एक्स कॉन्ग्रंट टू अँगल वाय, देन प्रूव दॅट लाईन एल पॅरलल टू लाईन एन। फिगरमध्ये काय दिलंय पुन्हा एकदा बघा, लाईन एल आणि लाईन एन पॅरलल दाखवायची, ही लाईन आणि ही तिसरी लाईन पॅरलल दाखवायची, मधल्याचा संबंध नाही आहे। काय दिलेला आहे, आणि हा इथं ए दिलेला आहे, हा अँगल ए, हा अँगल बी आहे, तसंच अँगल एक्स आणि अँगल वाय इथं दिलेला आहे। तर आपल्याला काय दाखवायचं, लाईन एल आणि लाईन एन पॅरलल दाखवायचं। पहिल्यांदा आपण हे सोडवताना सोप्या पद्धतीने जाऊया, काय करायचं, पहिल्यांदा अँगल ए आणि अँगल बी कॉन्ग्रुएंट दिलेला आहे। आता अँगल ए आणि अँगल बी कुठं दिसतंय बघा, अँगल ए इथं आहे, अँगल बी इथं आहे, कुठल्या लाईननं तयार झालेल्या आहेत, एल लाईन आणि एम लाईन आणि ट्रान्सवर्सल के आहे।
लाइन एल, लाइन एम आणि ट्रांसवर्सल के याच्यामुळे ए आणि बी काय झालेले आहेत, एंगल्स तयार झालेले आहेत. आणि मग हे जर एंगल्स आपण पाहिले तर हे दोन्ही एंगल्स कसे आहेत बघा, असं उभं बघायचं, हे आडवी रेघ आहे आणि हे उभे आहे, तर हे दोन अँगल्स एकाडएक आहेत, इथला अँगल नाही आहे पण इथला अँगल डायरेक्ट घेतलेला आहे. हे दोन अँगल्स कसले अँगल्स आहेत, तर करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. कसले अँगल्स आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. आणि मग हे दोन करस्पॉन्डिंग आहेत आणि ते कॉंग्रंट दिलेले आहेत, करस्पॉन्डिंग आहेत आणि कॉंग्रंट दिलेले आहेत, म्हणजे ह्या दोन लाईन्स कशा झाल्या, पॅरलल झाल्या. ते पहिल्यांदा आपण लिहून घेऊया. बघा काय दिले आपल्याला, अँगल ए कॉंग्रंट टू अँगल बी, सो दिस इज द गिवन. याच्यामुळे झालं काय, लाईन एल पॅरलल टू लाईन एम झालं. आधार देऊया याला, करस्पॉन्डिंग अँगल्स टेस्ट. आणि परत याला एक नंबर म्हणूया. हे झालं एक. आता या आकृतीचं सोडा, आता ही आकृती इथून पुढचे संपले. आता बघा एक्स आणि वाय कडे बघा, एक्स आणि वाय, एक्स आणि वाय कुठं आहे रे, एक्स इथं आहे, इथं वाय आहे. आता या एक्स आणि वाय कसे तयार झालेले आहेत बघा, एक्स आणि वाय, तर या लाईन एम आणि या लाईन एन मुळे तयार झालेले आहेत. ही लाईन ट्रान्सवर्सल आहे. आता इथं बी हे दोन अँगल जर बघितले तर हे दोन अँगल कसे येत आहेत, तर अल्टरनेट अँगल्स येत आहेत, अल्टरनेट अँगल्स. आणि ते कसे दिलेले आहेत, कॉंग्रंट दिलेले. मग इथं आपल्याला कुठली टेस्ट वापरावी लागेल, तर इथं आपल्याला अल्टरनेट अँगल टेस्ट वापरावी लागेल. म्हणजे काय, तर अँगल एक्स कॉंग्रंट टू अँगल वाय दिलेला आहे, दिस इज ऑल्सो गिव्हन. लिहिताना या पद्धतीने लिहा, हे पुढच्या बाजूला लिहा. हा जो एक दिलाय तो सुद्धा याच्या पुढे लिहायचा आहे. इथं फळ्यात दिसत नाही म्हणून मी खाली काढलाय, पण याच्या पुढे लिहायचं. आता इथं काय झालं बघा, लाय अँगल एक्स आणि अँगल वाय काय झाले, कॉंग्रंट झाले. आता अँगल एक्स आणि वाय कुठं आहे, अँगल एक्स इथं आहे, कोणत्या लाईनमुळं, तर एम लाईनमुळं. अँगल वाय कुठं आहे, लाईन एनमुळं, आणि ही ट्रान्सवर्सल आहे. म्हणजे हे दोन कॉंग्रंट आहेत, म्हणजे ह्या दोन लाईन सुद्धा कशा झाल्या, पॅरलल झाल्या. म्हणजे लाईन एम पॅरलल टू लाईन एन झाली. याला आधार काय, तर अल्टरनेट अँगल्स टेस्ट. याला आपण दोन नंबर म्हणूया. बरोबर, इथंपर्यंत आता घेऊन दिलेलं आपलं संपलेलं आहे. आता पुढे जाऊया. आता काय दिले बघा, तर या दोनचा वापर करायचा आपल्याला. लाईन एल लाईन एम पॅरलेल आहे, लाईन एम लाईन एन पॅरलेल आहे. आता हे एम आणि एम दोन्हीकडे पण आहे, म्हणजेच याचा अर्थ काय, तर लाईन एल पॅरलल टू लाईन एन फ्रॉम वन अँड टू. या पद्धतीने, सोप्या पद्धतीने एक्झाम्पल झालं. किती स्टेपमध्ये एक्झाम्पल आहे बघा, एक दोन तीन चार पाच स्टेपमध्ये एक्झाम्पल संपते. आणि म्हणून बारकाईनं आकृतीचा विचार करायचा, काय दिले आणि काय दाखवायचं आहे ते बारकाईनं विचार केला तर आपल्याला ही एक्झाम्पल्स सोपी जातात. एक्झाम्पल मी घेतलंय, इन फिगर इफ रे बी ए पॅरलल टू रे डी ई, अँगल सी इज इक्वल टू 50 डिग्री, अँगल डी इज इक्वल टू 100 डिग्री, तर आपल्याला काय काढायचं आहे, अँगल ए बी सी फाइंड आउट करायचा आहे. इथं बघा फिगरमध्ये तुम्हाला दिसते अँगल डी इथं आहे आणि अँगल सी इथं आहे, हा अँगल दिलेला आहे. आणि दिलंय काय, रे बी ए, हा बी ए आणि हा रे डी ई पॅरलल दिलेला आहे. तर आपण एक कन्स्ट्रक्शन केलं, ड्रॉ लाईन एक्स वाय पासिंग थ्रू पॉईंट सी अँड पॅरलल टू लाईन ए बी अँड लाईन डी. आता हे मी लाईन म्हणून घेतलेलं आहे, रेत तर आहेच पण लाईन म्हणून सुद्धा आपल्याला ते घेता येऊ शकतं. आणि म्हणून मग इथं आपल्याला दिसेल रे डी ई पॅरलल टू लाईन एक्स वाय अँड ट्रान्सवर्सल सी डी जर घेतलं तर अँगल ई डी सी इज इक्वल टू घेऊया अँगल डी सी एक्स इज इक्वल टू 100 डिग्री, कारण हे अल्टरनेट अँगल्स आहेत. पुन्हा एकदा बघा, कुठली लाईन, लाईन डी ई आणि लाईन एक्स वाय ह्या दोन पॅरलल आहेत, आणि सी डी ही जर आपण ट्रान्सवर्सल घेतली, हा अँगल हा आणि हा अख्खा अँगल
हे दोन्ही मिळून कसे आहेत, तर अल्टरनेट अँगल्स आहेत, आणि म्हणून हा 100 आहे, म्हणजे हा एकूण सुद्धा 100 झाला. पण इथं एक लक्षात घ्या, अँगल बी डी बी डी सी बी अँगल डी सी बी प्लस अँगल बी सी एक्स बरोबर आपल्याला मिळेल अँगल डी सी एक्स मिळेल. हे आपल्याला इथं या आकृतीवरून दिसते. डी सी बी किती दिला आपल्याला, 50 दिलेला, 50 डिग्री. बी सी एक्स आपल्याला माहिती आहे का, नाही. बी सी एक्स आपल्याला काढायचं आहे, आणि डी सी एक्स आपल्याला इथं वर मिळालेला आहे 100. म्हणजे आपला अँगल अँगल बी सी एक्स आपल्याला मिळेल 100 - 50, म्हणजे आपल्याला मिळेल तो 50 डिग्री. आता हा बी सी एक्स पण 50 मिळाला, आपल्याला काढायचंय, फाइंड आउट करायचंय हा अँगल. आता पुन्हा एकदा आपण घेऊया की रे रे ए बी पॅरल टू लाईन एक्स वाय अँड ट्रान्सवर्सल बी सी ट्रान्सवर्सल बी सी. आता बघा इथं लाईन रे ए बी हा आणि हा एक्स वाय आणि हा ट्रान्सवर्सल आहे. इथला अँगल आपल्याला माहिती झाला, इथला अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा. इथला माहिती आहे म्हणजे इथला आपल्याला काढता येईल. हे दोन्ही कसे आहेत, इंटेरियर अँगल्स आहेत. म्हणजे अँगल ए बी सी प्लस अँगल बी सी एक्स इज इक्वल टू 180 डिग्री, कारण हे दोन्ही इंटेरियर इंटेरियर अँगल्स आहेत. अँगल्स इंटेरियर अँगल्स. आता त्याच्यातला ए बी सी आपल्याला काढायचा आहे, तो त्यामुळे देअरफोर ए बी सी तसाच ठेवला मी, ए बी सी तसाच ठेवला. प्लस बी सी एक्स तुम्हाला माहिती आहे कुठे 50 आहे, तो 50 तसाच ठेवला, आणि हा 180 डिग्री. आणि म्हणून अँगल ए बी सी इज इक्वल टू 180 - 50, म्हणजे किती मिळाला अँगल ए बी सी, तर 130 डिग्री मिळाला. या पद्धतीने हा क्वेश्चन तुम्हाला सोडवायचा आहे. व्यवस्थित लक्षात घ्या, दोनच भाग इथं वापरले, एक अल्टरनेट अँगल्स आणि एक इंटेरियर अँगल्स आणि ॲडिशन, एवढाच भाग याच्यामध्ये वापरलेला आहे. हिअर द नेक्स्ट क्वेश्चन. इन फिगर रे ए पॅरल टू रे बी डी, रे ए एफ इज द बायसेक्टर ऑफ अँगल ई ए बी अँड रे बी सी इज द बायसेक्टर ऑफ अँगल ए बी डी. प्रूव दॅट लाईन ए एफ पॅरल टू लाईन बी सी. आता या एक्झाम्पलमध्ये बघा काय दिलेलं आहे. रे ए ई हा ए ई आणि पॅरल काय दिलेला आहे, बी डी पॅरल दिलेला आहे. आणि काय म्हटलंय, तर ए एफ हा अँगल बायसेक्टर आहे असं म्हटलेलं आहे. हा अँगल बायसेक्टर म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, अँगल बायसेक्टर याचा अर्थ काय, तर जो हा रे ए एफ जो आहे तो काय करतो, या अख्खा अँगल अँगल जो आहे तो ई ए बी ई ए बी याचे दोन समान भाग करतो. सेम तसं इथं आहे, अँगल बायसेक्टरचा अर्थ काय, तर दोन समान भाग करणे, आणि म्हणून असे दोन समान भाग करतो. इथंही दोन समान भाग करतोय, जे एक्स एक्स आणि वाय वायनं आपण दर्शवलेले आहेत. आणि काय प्रूव करायचं आपल्याला, तर ए एफ आणि बी डी, ए एफ आणि लाईन बी सी हे दोन पॅरल आहेत हे आपल्याला प्रूव करायचं. पहिल्यांदा जे दिलेलं आहे त्याचा वापर आपण करूया. काय दिले आपल्याला, तर रे ए ई पॅरल टू रे बी डी अँड ट्रान्सवर्सल ट्रान्सवर्सल आपण घेणार आहे ए बी. त्यामुळे झालं काय, तर अँगल ई ए बी इज इक्वल टू अँगल ए बी डी. हे दोन कसे अँगल्स आहेत, तर अल्टरनेट अल्टरनेट अँगल्स आहेत. अल्टरनेट अँगल्स आहेत हे दोन्ही. लक्षात येत असेल तुमच्या, बघा हा भाग सोडायचा, हे लक्षात घ्यायचंच नाही, हा एवढाच भाग लक्षात घ्यायचा, हा आणि हा आणि हा
एवढाच भाग लक्षात घ्यायचा आणि म्हणून ते अल्टरनेट अँगल्स आहेत. आता ते जर अल्टरनेट अँगल्स असतील तर बघा काय दिसतंय आपल्याकडं. तर आपण काय करणार आहोत, ई ए बी म्हणजे हा अख्खा अँगल आहे, बरोबर आहे. आता हे दोन समान भाग आहेत म्हणजे त्याला आपण वन हाफ न जर मल्टिप्लाय केलं दोन्हीकडे, मल्टिप्लाय वन हाफ अँगल ई ए बी इज इक्वल टू वन हाफ अँगल ए बी डी, मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय वन हाफ, मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय वन हाफ न मल्टिप्लाय केलं. आता वन हाफ न मल्टिप्लाय केल्यामुळे काय झालं, हे दोन समान आहेत म्हणजे वन हाफ केल्यामुळे काय राहिला, फक्त राहिला अँगल एफ ए बी इज इक्वल टू, याच्यातला वन हाफ केला आपण ए बी डी मधला तर राहील अँगल ए बी सी, एवढीच अँगल राहतील. बघा आता एफ ए बी आणि दुसरा राहिला कुठला ए बी सी, म्हणजे हे दोन अँगल समान झाले. तर हे दोन अँगल जर समान झाले तर तुमच्या लक्षात येत असेल हा लाईन आणि ही लाईन जर विचारात घेतली आणि ही लाईन जर ट्रान्सवर्सल घेतली तर हे दोन्ही सुद्धा कसले येत आहेत, अल्टरनेट अँगल्स येत आहेत. म्हणून याला मी म्हटलं एक नंबर, याला दिला एक नंबर. नाव लाईन ए बी, लाईन ए एफ अँड लाईन बी सी अँड ट्रान्सवर्सल. नाव इन लाईन ए एफ अँड लाईन बी सी अँड ट्रान्सवर्सल ए बी अँगल एफ ए बी इज इक्वल टू अँगल ए बी सी फ्रॉम वन, देअरफोर लाईन ए एफ पॅरलल टू लाईन बी सी. कारण काय रे, तुम्हाला माहिती झाले आता काय, तर अल्टरनेट अँगल्स टेस्ट, अल्टरनेट अँगल टेस्ट अशी तयार होते. अल्टरनेट अँगल टेस्टमुळे हे दोन काय झाले, पॅरलल झाले. अशी ही एक्झाम्पल थोडक्यात आपल्याला सोडवता येऊ शकतात असा हा त्यासाठी मी ही सोडवून देतो. इन फिगर रे पी आर पॅरलल रे क्यू एस, रे पी आर इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल बी पी क्यू अँड रे क्यू एस इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल अँगल पी क्यू एस. देन प्रूव दॅट लाईन ए बी पॅरलल टू लाईन सी डी, हे आपल्याला प्रूव करायचं. या फिगरमध्ये तुम्हाला दिसतंय बघा ई एफ ए बी आणि सी डी या दोन लाईन दिल्यात, ई एफ ही ट्रान्सवर्सल दिलेला आहे. ए बी आणि सी डी हे पॅरल आहे हे दाखवायचे, पण दिले का आपल्याला पी आर आणि क्यू एस हे दोन्ही पॅरल दिलेले आहेत. याच्यावरून जर आपण विचार केला तर पी आर आणि क्यू एस जर पॅरल असतील तर ह्या दोन अँगल्स, हे दोन अँगल्स आपण कॉंग्रंट घेऊ शकतो. आता हे दोन अँगल्स जर कॉंग्रंट घेतले, आपल्याला दाखवायचं आहे ए बी आणि सी डी पॅरल, म्हणजे आपल्याला हे अँगल, हा टोटल अँगल आणि हा टोटल अँगल पॅरल सॉरी कॉंग्रंट दाखवायचा आहे. तर आपण हे दोन अँगल कॉंग्रंट दाखवले की राहिलेले आपोआपच कॉंग्रंट होणार आहे, मोठा अँगल कॉंग्रंट होणार आहे. आता मग आता बघूया आपण काय, तर रे पी आर पॅरलल टू रे क्यू एस अँड ट्रान्सवर्सल, ट्रान्सवर्सल कुठली घेऊ शकतो आपण पी क्यू, त्यामुळे काय मिळेल, देअरफोर अँगल आर पी क्यू इज इक्वल टू आर पी क्यू इज इक्वल टू पी क्यू एस, पी क्यू एस कारण अल्टरनेट अँगल्स, आणि याला आपण एक नंबर म्हणूया. तसंच आपल्याला काय दिलेलं आहे, तर पी आर रे पी आर इज अँगल बायसेक्टर, अँगल बायसेक्टर
ऑफ एंगल बी पी क्यू, याच्यामुळे काय मिळेल आपल्याला, एंगल आर पी क्यू इज इक्वल टू वन हाफ एंगल बी पी क्यू, याला आपण तीन नंबर म्हणू, दोन नंबर म्हणू. तसंच रे क्यू एस इज एंगल बायसेक्टर ऑफ एंगल पी क्यू सी, याच्यावरून आपल्याला काय मिळेल, एंगल पी क्यू एस इज इक्वल टू वन हाफ एंगल पी क्यू सी, याला आपण तीन नंबर म्हणू. एक दोन तीन वरून काय दिसते बघा, हे दोन्ही समान आहेत एक मध्ये, त्यामुळे हे दोन्ही सुद्धा काय झाले, समान झाले, म्हणजे वन हाफ अँगल बी पी क्यू इज इक्वल टू वन हाफ अँगल पी क्यू सी, बरोबर. कशावरून, तर फ्रॉम वन टू अँड थ्री, याच्यावरून ते समान झाले. वन हाफ दोन्हीकडचं कॅन्सल झाला, अँगल बी पी क्यू इज इक्वल टू अँगल पी क्यू सी. आता हे दोन अँगल्स कुठले आहेत बघा, बी पी क्यू आणि पी क्यू सी. मगाशी मी म्हटलं की हे दोन अल्टरनेट अँगल्स आहेत मोठ्या लाईनचे, म्हणजे ए बी आणि सी डीचे, आणि म्हणून देअरफोर सगळीकडे द्यायचं, देअरफोर लाईन ए बी पॅरलल टू लाईन सी डी, आणि याला आधार होईल अल्टरनेट अल्टरनेट अँगल्स टेस्ट, अल्टरनेट अँगल्स टेस्ट. या पद्धतीने ही एक्झाम्पल्स तुम्हाला सोडवायची आहेत.